विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत. मागील भागामध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. एकक कालावधीत घडून आलेले विद्युत कार्य म्हणजेच विद्युत शक्ती होय. विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युत धारेने त्यात उष्णता निर्माण होते. यास विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. इमारतीमध्ये खबरदारी म्हणून वितळतारेचा म्हणजेच फ्यूजचा उपयोग केलेला असतो. आणि विद्युत धारेमुळे एका सेकंदात 1 जूल इतके कार्य होत असेल तर वापरल्या गेलेल्या विद्युत शक्तीस 1 वॅट असे म्हणतात. तर विद्युत धारेचे कोणकोणते परिणाम होतात हे आपण मागील भागात बघितलेलं आहे. विद्युत दिवे यामध्ये आपल्याला औष्णिक परिणाम आढळून येतो. तर टीव्ही, संगणक यामध्ये आपल्याला चुंबकीय परिणाम आढळून येतो. प्रकाश, ध्वनी यासारख्या ऊर्जेमध्ये रूपांतर झालेलं आपल्याला आढळून येतं. आता आपण पुढे बघणार आहोत विद्युत धारेचे होणारे चुंबकीय परिणाम. या ठिकाणी आपण ही एक चुंबक सूची घेतली आणि ही चुंबक सूची आपण जर स्थिर ठेवली तर ती दक्षिणोत्तर दिशेत स्थिर राहते हे आपण शिकलेलो आहोत. आता या चुंबक सूचीजवळ जर आपण पट्टी चुंबक नेला तर त्या चुंबक सूचीचे विचलन झालेले आपल्याला आढळून येते. म्हणजे चुंबकामुळे या चुंबक सूचीमध्ये विचलन घडून येते. आता या विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम बघण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करून बघणार आहोत. या ठिकाणी आपण चुंबक सूची घेतली आणि अशा प्रकारे एक सेल घेऊन त्या सेलने आपण विद्युत धारा प्रवाहित केली. आता आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सेल जोडल्यानंतर काय झालेलं आहे, चुंबक सूचीचे विचलन झालेले आहे. म्हणजेच काय, तर आपण ज्या वेळेला ह्या तारा जोडतो आणि शेजारी जर चुंबक सूची ठेवली आणि परिपथाची कळ चालू केली तर आपल्याला चुंबक सूचीमध्ये विचलन झालेले दिसून येते. थोडक्यात तारेतील विद्युत धारेमुळे चुंबकीय परिणाम दिसून येतो. म्हणजेच विद्युत आणि चुंबकत्व यांचा जवळचा संबंध आहे. विद्युत धारेचे अशा प्रकारे विद्युत प्रवाह या तारेतून गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. तर विद्युत वाहकातून विद्युत धारा जेव्हा वाहून नेली जाते त्यावेळेला वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. तर या चुंबकीय परिणामाचा शोध हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड यांनी 19व्या शतकामध्ये लावला. त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला ओरस्टेड हे नाव दिले आहे. सन 1820 मध्ये त्यांनी दाखवून दिलं की धातूच्या तारेतून विद्युत धारा गेली त
तर तारे जवळची चुंबक सूची काही कोनातून विचलित होते, म्हणजेच विद्युत आणि चुंबकत्व यांचा संबंध त्यांनी नजरेस आणून दिला. थोडक्यात, विद्युत प्रवाह चुंबकीय क्षेत्र तयार करतात हे हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड यांनी दाखवून दिले. विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचा अभ्यास करताना ओरस्टेड यांनी प्रयोग केला आणि तो प्रयोग आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. चुंबक सूची घेऊन आपण आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे विद्युत परिपथ जोडला आणि परिपथाची आपण स्विच चालू केला तर चुंबक सूचीवर कोणकोणते परिणाम होतात ते आपण बघूया. ओरस्टेडच्या प्रयोगात जेव्हा तारेतून विद्युत धारा प्रवाहित होत नाही, बघा जेव्हा बंद असते प्रवाहित होत नाही, तेव्हा तारे जवळील चुंबक सूची दक्षिणोत्तर दिशेत स्थिर असते. जेव्हा प्रवाह नसतो बघा, बंद असतं जेव्हा सर्किट, त्यावेळेस दक्षिणोत्तर दिशेत स्थिर असते. तारेतील विद्युत धारा जेव्हा प्रवाहित केल्यास चुंबक सूची दक्षिणोत्तर दिशेत स्थिर न राहता तिचं विचलन झालेलं आपल्याला दिसून येत आहे, बरोबर. विद्युत धारा वाढवल्यास चुंबक सूचीच्या विचलनात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. विद्युत धारा बंद केल्यास चुंबक सूची पुन्हा दक्षिणोत्तर दिशेत स्थिर राहते. बघा, पुन्हा ती दक्षिणोत्तर दिशेत स्थिर राहते. विद्युत धारेची दिशा उलट केल्यास, सेल जेव्हा आपण उलट करतो बघा, त्यावेळेला चुंबक सूचीचे विचलन विरुद्ध दिशेने झालेले आपल्याला दिसून येते. आणि त्याने आणखीन एक सांगितले, दाखवून दिले की तारेतील विद्युत धारा कायम ठेवून चुंबक सूचीचे तारेपासूनचे अंतर वाढवल्यास चुंबक सूचीच्या विचलनात घट होते. तर ओरस्टेडच्या प्रयोगातून त्यांनी चुंबक सूचीवर कशा प्रकारे परिणाम होतात हे दाखवून दिलं. विद्युत धारा प्रवाहित केली, विद्युत धारा वाढवली, प्रमाण वाढवलं, ती विद्युत धारेची दिशा उलट केली, चुंबक सूचीचं अंतर वाढवलं, तरी सुद्धा त्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम झालेला दिसून येतो. हाच विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम आपण लोखंडाचा कीस वापरून सुद्धा बघू शकतो. अशा प्रकारे आपण लोखंडाचा कीस जर पसरून ठेवला तर लोखंडाचा कीस हा चुंबकीय बलरेषांना धरून पसरलेला आपल्याला दिसून येतो. बघा, लोखंडाचा कीस जो आहे तो काय होतोय, चुंबकीय बलरेषांना धरून आपल्याला पसरलेला दिसून येतो. तर चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय, तर ज्या वेळेला एक सरळ विद्युत वाहक तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे तारे भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, तर चुंबकीय रेषांनी अखंडपणे आक्रमेला. बघा, या ठिकाणी हा चुंबक आहे आणि या रेषा काय होत आहेत, उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जाताना आपल्याला दिसत आहेत. आणि हा जो मार्ग आहे हा अखंडपणे आक्रमिलेला मार्ग असतो. तर चुंबकीय रेषांनी निर्माण झालेले चुंबकाच्या भोवतालचे हे जे क्षेत्र आहे ज्यामध्ये चुंबकीय बल आढळून येते त्यास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. तर विद्युत धारेमुळे एखाद्या बिंदूशी निर्माण होणारे हे चुंबकीय क्षेत्र त्या विद्युत धारेवर व एक त्या बिंदूचे विद्युत धारा वाहकापासूनचे अंतर या घटकांवर अवलंबून असते. बघा, अशा प्रकारे हे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. दिलेल्या बिंदूजवळ निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या वाहकातून वाहणाऱ्या विद्युत धारेच्या प्रमाणात असते. जर आपण विद्युत धारा वाढवली तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या प्रमाणात वाढते. तर चुंबकीय क्षेत्र कशा प्रकारे निर्माण होतो हे आपण बघितलं. एका
सरळ विद्युतवाहक तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. विद्युत धारेमध्ये बदल न केल्यास तारेपासून दूर जाताना हे चुंबकीय क्षेत्र कमी होत जाते आणि म्हणूनच चुंबकीय बलरेषा दाखवणारी ही समकेंद्री वर्तुळे तारेपासून दूर जाताना मोठी व विरळ दर्शविली जातात. बघा, सर्कल्स क्लोजर टुगेदर, स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड नियरर द वायर. जवळ तारेच्या जवळ चुंबकीय क्षेत्र त्याची तीव्रता जास्त असते आणि जस जसं दूर जातात तस तशी ती तीव्रता कमी कमी होत जाते आणि त्यामुळे ही दूर जाणारी समकेंद्री वर्तुळे मोठी व विरळ दर्शविली जातात. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा कशा प्रकारे तारे जवळ ही चुंबकीय बलरेषा आपल्याला त्या ठिकाणी जास्त दिसून येतात, म्हणजे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त आहे आणि समकेंद्री वर्तुळे दूर जाताना मोठी व विरळ दर्शविली जातात. तारेतून जाणारी विद्युत धारा वाढविल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत वाढ होते. तर चुंबकीय क्षेत्र जे आहे तर चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये जेथे बलरेषा विरळ असतील, या ठिकाणी बघा विरळ आहेत, तर त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते. परंतु ज्या ठिकाणी एकवटलेले आहेत बघा उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ, तर त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते. तर विद्युत वाहक तारेतील विद्युत धारेमुळे निर्माण होणारे जे चुंबकीय क्षेत्र आहे त्याची दिशा शोधण्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम सांगितलेला आहे. यालाच फ्लेमिंग्स राईट हँड रूल असंही म्हटलं जातं, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. तसंच याला मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम असंही म्हटलं जातं. तर या नियमानुसार काय सांगितलंय बघा, या ठिकाणी दिसते तुम्हाला फ्लेमिंग्स राईट हँड रूल. तर सरळ विद्युत वाहकाला आपण जर उजव्या हाताने पकडलं, हा विद्युत वाहक ही जी बाण दिसतो आहे हा काय आहे, विद्युत धारा. ओके, ही विद्युत धारा. तर आपण उजव्या हाताने एखाद्या विद्युत वाहकाला अशा रीतीने पकडलं की अंगठा विद्युत धारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे. अंगठा जो आहे हा तारेवर स्थिरावलेला आहे, वरती बघा. आणि मग आपण हा अंगठा इथे स्थिरावला, वरती धरला, तर ही बोट या ठिकाणी लपेटली जाणार या विद्युत वाहकाभोवती. आणि मग अंगठा ताट ठेवून आपण जर अशा प्रकारे वरती धरला, म्हणजे विद्युत वाहक धरलाय, विद्युत वाहकाची दिशा दाखवतो, तर वाहकाभोवती लपेटलेली बोटे ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात. या ठिकाणी निळ्या रंगात आपल्याला हे दिसतंय, हे आहे चुंबकीय क्षेत्र. तर बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा होय. तर हा झाला फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फ्लेमिंगचा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. आणि यालाच मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम असं म्हणतात. म्हणजेच काय, तर वाहकातील विद्युत धारेच्या दिशेने आपण जर स्क्रू फिरवला तर स्क्रूच्या फिरण्याची दिशा त्या विद्युत धारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते. बघा, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ करंट काय आहे, अंगठा विद्युत धारेच्या दिशेने स्थिरावलेला आहे आणि बोट जी आहेत ही चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा दर्शवतात. तर विद्युत वाहक तारेच्या एका वेटोळ्यातून विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय हे आपण आता बघणार आहोत. आता सरळ विद्युत वाहकातून जाणाऱ्या विद्युत धारामुळे
निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांविषयी आपण बघितलं. हाच विद्युत वाहक जर एका वेटोळ्याच्या आकारामध्ये आपण घेतला तर चुंबकीय बलरेषा कशा प्रकारे असतील, चुंबकीय क्षेत्र कशा प्रकारे निर्माण होईल ते बघूया. तर अशा प्रकारे आपण जर हे काय केलं, वेटोळं करून घेतलं. काय दिसतंय, हे आहे तारेचं वेटोळे. तारेच्या वेटोळ्यातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषा या ठिकाणी तुम्हाला आकृतीत दिसत आहेत. तर या वेटोळ्यावरील प्रत्येक बिंदू हा वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यात सहभागी असतो. आणि या बलरेषा वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने कार्यरत असतात. तर वर्तुळाकार मार्गामध्ये, आता मार्ग दिसतो आपल्याला वर्तुळाकार, प्रत्येक बिंदू जवळ चुंबकीय बलरेषा समकेंद्री वर्तुळाच्या स्वरूपात असतात आणि या वर्तुळाचे केंद्र हे तारेवर असते. तारेजवळ ही वर्तुळ आपल्याला खूप लहान दिसतात आणि तारेपासून जस जसं दूर जावं तस तशी ही वर्तुळ मोठी मोठी होत जाताना आपल्याला दिसून येतील. आणि तारेच्या केंद्रस्थानी, वर्तुळाकार तारेच्या केंद्रस्थानी या चुंबकीय बलरेषा, त्या ठिकाणी त्रिज्या जास्त असल्यामुळे त्या आपल्याला काही वेळेला सरळ रेषांसारख्या सुद्धा दिसून येतात. तर अशा प्रकारे चुंबकीय बलरेषा या ठिकाणी आपल्याला बघा, हा जर आपण या ठिकाणी बिंदू घेतला ए आणि या ठिकाणी बिंदू घेतला बी, तर ए आणि बी या दोन बिंदूपाशी आपल्याला मोठ्या प्रमाणात चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं आढळून येईल. या ठिकाणी बघा, ए आणि बी, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सर्क्युलर कॉइल. तारेच्या एका वेटोळ्यातून किंवा कुंडलातून विद्युत धारेमुळे निर्माण होणारे हे चुंबकीय क्षेत्र. तर कोणत्याही बिंदूपाशी निर्माण होणारे हे चुंबकीय क्षेत्र तारेतून वाहणाऱ्या विद्युत धारेशी समानुपाती असते. तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही त्या विद्युत धारेवर अवलंबून असते. आपण किती प्रमाणात विद्युत धारा वाढवतो कमी करतो त्यावर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता अवलंबून असते. जर वेटोळ्यात तारेचे एन इतके वेढे असतील तर एका वेटोळ्यामुळे जितके चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल त्याच्या एन पट चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी तयार होते. तर तारेचं कुंडल आपण बघितलं, तारेच्या वेटोळ्यातून म्हणजेच कुंडलातून कशा प्रकारे बलरेषा निर्माण होतात हे आपण बघितलं. तर नालकुंतल याच्यातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र कशा प्रकारचे असते ते बघण्यासाठी आपल्याला सुरुवातीला नालकुंतल म्हणजे काय हे बघावं लागेल. तर नालकुंतल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, एक विद्युत रोधक आवरण असलेली ही तांब्याची तार जर घेतली आणि या कुंडलांची अशा प्रकारे आपण स्प्रिंग सारखी मालिका तयार केली तर त्या रचनेस नालकुंतल असे म्हणतात. आता आपण बघितलं तर एकच हे कुंडल आपण अशा प्रकारे केलेलं होतं, पण अशा प्रकारे आपण मालिका तयार केली कुंडलांची तर त्या रचनेला नालकुंतल असे म्हणतात. तर नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे कशा प्रकारे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते बघा, हे आहे नालकुंतल. नालकुंतलातून विद्युत धारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची रचना या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. फील्ड लाईन्स आर ऍट द सेंटर ऑफ द सोलेनॉइड. या ठिकाणी नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म हे चुंबक पट्टीमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. नालकुंतलाचं एक उघडं टोक
उत्तर ध्रुव म्हणून कार्य करतं, तर दुसरं टोक दक्षिण ध्रुव म्हणून कार्य करतं। बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय नालकुंतलातून विद्युतधारा जर वाहिली तर त्या ठिकाणी सुद्धा चुंबकीय क्षेत्र जे तयार होतं त्याचे गुणधर्म आपल्याला चुंबक पट्टी प्रमाणे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणे आढळून येतात। तर या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते, म्हणजेच नालकुंतलातील चुंबकीय क्षेत्र हे एक समान असते। बघा नालकुंतलाच्या आतील पोकळी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही सर्वत्र सारखीच असते। नालकुंतलातील चुंबकीय बलरेषा या एकमेकांना समांतर रेषांच्या स्वरूपात असतात, कुठेही त्या एकमेकींना काय करत नाही आहेत, विभागत नाही आहेत, एकमेकांना त्या पॅरलल लाईन्स आहेत, समांतर आहेत, त्या एकमेकांना क्रॉस करत नाही। तर या बलरेषा आपल्याला समांतर रेषांच्या स्वरूपात दिसतात, म्हणजेच आतील पोकळी चुंबकीय क्षेत्र सर्वत्र सारखच असतं, एक समान असते। तर ज्यातून विद्युतधारा प्रवाहित होते असे नालकुंतल पट्टी चुंबकाप्रमाणे कार्य करते आणि असे नालकुंतल वापरून लोखंड व काही संमिश्रांमध्ये चुंबकत्व निर्माण करता येते। फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, आपण उजव्या हाताचा नियम बघितलेला आहे, आता डाव्या हाताचा नियम बघूया। हा डावा हात दिसतोय तुम्हाला, तर विद्युत धारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या ठिकाणी विचारात घेतली तर आपल्याला असं दिसून येतं की बलाची दिशा या दोन्हीच्या लंब दिशेस आहे आणि या तिन्ही दिशा जेव्हा या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये कशा प्रकारे सूत्रबद्ध केलेले आहेत त्या बघूया। डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी व मधले बोट, बघा अंगठा, तर्जनी आणि हे मधलं बोट एकमेकांना लंब राहतील अशी ताठ धरल्यास, एकमेकांना ही काय आहेत, लंब आहेत, बघा हे पण लंब आहेत, धरल्यास तर्जनी जर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल आणि मधले बोट विद्युत धारेच्या दिशेत असेल तर अंगठ्याची दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशादर्शक असते। हा आहे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आणि या फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम जो आहे त्याचा उपयोग हा प्रोटॉन, अल्फा कण तसेच इलेक्ट्रॉन यांना त्वरणित करून त्यांची ऊर्जा फार मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी होतो किंवा ही ऊर्जा प्राप्त झालेल्या कणांचा उपयोग पदार्थांच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी होतो। विद्युत चलित्र, इलेक्ट्रिक मोटार, तर ऊर्जेची विविध रूपे आपण बघितलेली आहेत आणि ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येऊ शकते, तर अशाच प्रकारे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजेच विद्युत चलित्र होय। या ठिकाणी हे आहे विद्युत चलित्र। आपल्या अवतीभवती दैनंदिन जीवनामध्ये आपण या विद्युत चलित्राचा उपयोग नेहमी करतो, पंखे, रेफ्रिजरेटर्स, मिक्सर, वॉशिंग मशीन यासारख्या मशीन्समध्ये या विद्युत चलित्राचा उपयोग केला जातो। या ठिकाणी हे विद्युत चलित्र तुम्हाला दिसतंय बघा, या ठिकाणी तांब्याच्या तारेचे एक आयताकृती हे कुंडल असतं, बघा ए बी सी डी हे आयताकृती एक कुंडल आहे। हे कुंडल चुंबकाच्या, या ठिकाणी बघा नालाकृती चुंबक आहे आणि या नालाकृती चुंबकाच्या उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या मध्ये हे कुंडल बसवलेलं असतं। त्याच्या ए बी आणि सी डी या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब ठेवलेल्या असतात। कुंडलाची टोकं जी आहेत
ही दोन्ही टोकं, या ठिकाणी ही दुभंगलेली जी कडी आहेत, विद्युत वाहक कडी, या कड्याला जोडलेली असतात. विद्युत परिपथ जेव्हा पूर्ण केला जातो तेव्हा विद्युत धारा, या ठिकाणी कार्बन ब्रश जे आहेत, या कार्बन ब्रश मार्फत कुंडलातून वाहू लागते आणि विद्युत धारा ए पासून बी कडे अशा प्रकारे प्रवाहित होते. तर याचं कार्य आपण थोडक्यात समजावून घेऊया. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार एबी या भुजेवर चुंबकीय क्षेत्रामुळे खालच्या दिशेने, तर सीडी या भुजेवर चुंबकीय बल वरच्या दिशेने असते. ही दोन्ही बले समान परिमाण व परस्पर विरोधी दिशा असल्याने कुंडल व आस, हा जो आहे हा आस आणि कुंडल जे आहे, या कुंडल व आस यांना घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवते. कुंडलाचे एक परिवलन पूर्ण झाल्यानंतर विद्युतधारा पुन्हा एबीसीडी या दिशेने वाहते आणि विद्युतधारा आपण खंडित केल्यावर काही वेळाने कुंडल फिरायचे थांबते. थोडक्यात, विद्युतधारा वाहून नेणारा वाहक चुंबकीय क्षेत्राशी लंब दिशेत असेल तर त्यावर जास्तीत जास्त बल प्रयुक्त होते. विद्युत चलित्राच्या विद्युतधारा प्रवाहित केलेल्या कुंडलावर चुंबकीय क्षेत्रामुळे प्रयुक्त झालेल्या बलामुळे कुंडल स्वतःच्या आसाभोवती फिरत राहते. तर या विद्युत चलित्राचे उपयोग कुठे कुठे होतात? मिक्सर, विद्युत रवी म्हणजे ब्लेंडर, फ्रीज, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन अशा घरगुती उपयोगाच्या उपकरणांमध्ये या विद्युत चलित्राचा उपयोग केला जातो. विद्युत चलित्र विद्युत पंखा, हेअर ड्रायर, टेप रेकॉर्डर, रेकॉर्ड प्लेअर, ब्लोअर म्हणजेच भाता अशा उपकरणांमध्ये सुद्धा वापरतात. त्याचबरोबर विद्युत कार, विद्युत ट्रेन, उद्वाहक म्हणजेच लिफ्ट, विद्युत रेल्वे, रोलिंग मिल, पंप, संगणक यामध्येही विद्युत चलित्राचा उपयोग केला जातो. तर सराव कृती पत्रिकेसाठी कशा प्रकारचा प्रश्न या विद्युत चलित्रावर असतो ते आपण थोडक्यात बघूया. अशा प्रकारे आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि प्रश्न दिलेले असतात. ही आकृती कोणत्या उपकरणाची रचना दर्शवते? हे उपकरण कोणत्या तत्वावर कार्य करते? कुंडल ए बी सी डी हे कोणत्या नियमानुसार फिरते? तो नियम तुमच्या शब्दात लिहा आणि या उपकरणाचा उपयोग कोठे केला जातो. तर अशा प्रकारे आकृती देऊन आपल्याला यावर कृतीपत्रिकेवर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर पहिला प्रश्न, ही आकृती कोणत्या उपकरणाची रचना दर्शवते? तर बघा काय आहे पहिलं उत्तर. ही आकृती विद्युत चलित्राची रचना दर्शवते. विद्युत चलित्र हे कोणत्या तत्वावर कार्य करते? तर विद्युत चलित्र त्याच्या कार्यामागील तत्व आपण बघून घेऊया. विद्युत धारा वाहू नेणारा वाहक चुंबकीय क्षेत्राशी लंब दिशेत असेल तर त्यावर जास्तीत जास्त बल प्रयुक्त होते. विद्युत चलित्राच्या विद्युत धारा प्रवाहित केलेल्या कुंडलावर चुंबकीय क्षेत्रामुळे प्रयुक्त केलेल्या बलामुळे किंवा प्रयुक्त झालेल्या बलामुळे कुंडल स्वतःच्या आसाभोवती फिरत राहते. हे झालं तत्व. हे तत्व आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. तिसरा प्रश्न, हे आकृतीमध्ये कुंडल एबीसीडी कोणत्या नियमानुसार फिरते? तर कुंडल एबीसीडी हे फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार फिरते. एबी या भुजेवर बल खालच्या दिशेने, तर सीडी या भुजेवर बल वरच्या दिशेने असते. चौथा प्रश्न, तो नियम तुमच्या शब्दात लिहा. तर आपल्या डाव्या हाताचा अंगठा
तर्जनी व मधले बोट एकमेकांना लंब राहतील अशी ताट धरल्यास, तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल व मधले बोट विद्युत धारेच्या दिशेत असेल, तर अंगठ्याची दिशा विद्युत वाहकावरील बलाची दिशादर्शक असते. हा नियम पण आपल्या त्या ठिकाणी लिहिता आला पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न, या उपकरणाचा उपयोग कोठे केला जातो? तर विद्युत चलित्राचा उपयोग मिक्सर, ब्लेंडर म्हणजेच विद्युत रवी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन अशा घरगुती उपयोगाच्या उपकरणांमध्ये करतात. त्याचबरोबर विद्युत चलित्राचा उपयोग विद्युत पंखा, हेअर ड्रायर, टेप रेकॉर्डर, विद्युत क्रेन, लिफ्ट, संगणक, रेकॉर्ड प्लेयर अशा उपकरणांमध्येही केला जातो. तर विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात अशा तऱ्हेने ठेवला की त्यातून जाणाऱ्या विद्युत धारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल, तर त्या विद्युत वाहकावर बल कार्यरत होते आणि त्यामुळे विद्युत वाहकाची हालचाल घडून येते. परंतु जर विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात हलत ठेवला किंवा स्थिर विद्युत वाहकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सन 1831 मध्ये मायकेल फॅरेडेने हलत्या चुंबकाचा उपयोग केला आणि त्याने संशोधन करून दाखवून दिलं की हलत्या चुंबकाच्या सहाय्याने विद्युत वाहकात विद्युत धारा निर्माण करता येते. बघा, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन, हलता चुंबक, चुंबक जर आपण काय केला बघा, आत नेला आणि हे केला तर याच्यामध्ये आपल्याला व्होल्ट मीटर मध्ये विचलन झालेलं आपल्याला दिसून येतं. तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय? तर कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युत धारा प्रवर्तित होते. बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर या प्रक्रियेमध्ये वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युत धारा प्रवर्तित होणे, या प्रक्रियेला विद्युत चुंबकीय प्रवर्तन असे म्हणतात. तर वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरत असेल किंवा वाहक स्थिर राहून त्याच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर वाहकात विद्युत धारा निर्माण होते, म्हणजेच विद्युत धारा प्रवर्तित होते. तर परिपथातील विद्युत धारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी, विद्युतीय मापन करण्यासाठी गॅल्वानोमीटर हे उपकरण वापरले जाते. विद्युत चलित्राचे जे तत्व आहे त्याच तत्वावर आधारित हे एक संवेदनशील असे उपकरण आहे. सामान्यतः गॅल्वानोमीटरच्या काट्याचे विचलन हे विद्युत धारेशी समानुपाती असते. यामध्ये आपल्याला विद्युतीय मापन करता येते. चुंबकाच्या ध्रुवामध्ये असलेले कुंडल अशा प्रकारे बसवतात की पुढे त्याला गॅल्वानोमीटरच्या तबकडीवर असलेला काटा जोडता येतो. तर गॅल्वानोमीटरच्या स्केलमध्ये शून्याची खूण ही स्केलच्या मध्यावर असते. विद्युत धारा शून्य असताना काटा शून्यावर असतो. काट्याच्या विचलनाची दिशा ही विद्युत धारेच्या दिशेवर अवलंबून असते. योग्य तो रोध योग्य त्या जोडणीत वापरून गॅल्वानोमीटरचे रूपांतर विद्युत धारा मोजण्यासाठी अमीटर मध्ये किंवा विद्युत विभवांतर मोजण्यासाठी व्होल्ट मीटर मध्ये करता येते. फॅरेडेच्या विद्युत प्रवर्तनाचा नियम लिहा. तर कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युत धारा प्रवर्तित होते. परिणाम कशा प्रकारे होतात याचा आपण अभ्यास या व्हिडिओ मध्ये केलेला आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि यावर आधारित प्रश्न जे आहेत, सराव कृती पत्रिका आहेत, त्याचा अगदी काळजीपूर्वक अभ्यास करा. थँक्यू. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी
पीएमसी व्हीटीसी मराठी या चॅनलला लॉग इन करा आणि सबस्क्राइब करा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.